शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची केवळ रंगरंगोटी सुरू असून हे काम केवळ 4 लाखांचं असल्यामुळे त्यासाठी टेंडर काढण्यात आलेलं नसल्याचा अजब दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पुतळ्याचं नूतनीकरण तसंच डागडुजीबाबत निविदा प्रक्रिया राबवली गेली असून निविदा काढण्यापूर्वीच काम सुरू केल्याबाबत तसंच 1 मेला महाराष्ट्र दिनी होणाऱ्या कार्यक्रमाचाही खर्च या निविदेमध्ये समाविष्ट असल्याबाबत त्यांना विचारलं होतं. तर पुतळ्याच्या डागडुजीचं काम विनामूल्य करणारे कलाकार संतोष कांबळी यांनी हे काम 60 ते 70 हजारात होत असल्याचा दावा केला आहे. पुतळ्याचं घासकाम करण्याचं 4 लाखाचं काम दिलं आहे, बाकी कुठले टेंडर निघालेले आणि काम दिलेलं आणि काम ज्येष्ठ नागरिकांची समिती आहे, आमचा काही संबंध नाही. त्यांनी 2 वर्षापूर्वी रंग मारला, तो खराब मारला, त्यामुळे पोपडे आले. मग मध्ये असं तुम्ही चॅनलने दाखवायला सुरुवात केली, तुम्हाला सध्या विषय नाही, त्यामुळे तुम्ही गल्ल्या गल्ल्या शोधता. मग ते आम्ही ते पोपडे साफ करायला गेल्यानंतर त्याने अडवलं आणि ते असं म्हणाले की बा आम्ही यासाठी टेक्निकल कमिटी अपॉइंट केली. त्या टेक्निकल कमिटी रिपोर्ट दिला की हा तुम्ही 2 वर्ष मारलेला रंग आहे, तो खराब होता, तो घासून काढायला लागेल. त्या घासण्याचं 4 लाखाचं टेंडर आहे, जे टेंडर काढायची आवश्यकता नसल्याचे कारण आपल्याकडे 100 कामांपैकी 33 कामं ते मजूर सोसायट्यांना देणं कंपल्शन आहे, त्या टेंडरची आवश्यकता नसते. त्यासाठी DDR लागवायचं असतं की आमच्याकडे 4 लाखाचं काम निघालं आहे, तुम्ही तुमच्या सोसायटीला कोणातरी द्या. आणि मग DDRच्या अध्यक्षतेकडे एक समिती असते, ज्यात सोसायट्यांच्या असोसिएशनचा अध्यक्ष असतो आणि तो सोसायटीचा असोसिएशनचा अध्यक्ष DDR म्हणून ते 4 लाखाचं मिळालेलं काम एखाद्या सोसायटीला देतो. तसं ते घासकामाचं 4 लाखाचं काम आहे, ज्याच्या टेंडरची काही आवश्यकता नाही. आम्ही DDR म्हणून हा जो पुतळा आहे ह्याला जर आम्ही ऑक्सिडायझेशन वगैरे लेबर वगैरे 50 ते 60 हजाराचा खर्च आहे, तो सुद्धा आम्ही एकदम प्रोफेशनल लेवलला नाही. जेवढं आम्हाला महाराजांसाठी करता येईल तेवढं मानधन आम्ही आता म्हणजे या मुलांसाठी वगैरे जे लेबर लागणार जे मेहनत करतात त्यांचं आणि जवळजवळ हे काम आता अजून 20-25 दिवस चालणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.